विधानसभेचं बिगुल लवकरच वाजणार। तर येत्या 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात मतदान होण्याची शक्यता, निकाल 20 नोव्हेंबरला लागण्याची चिन्ह। अमित ठाकरे हे भांडूप मधून विधानसभा लढण्याची शक्यता, मुंबईमधील 36 मतदारसंघांपैकी भांडूप हा सर्वात सुरक्षित असल्याचा अहवाल। तर बागाटे आणि माहीम मतदारसंघाची सुद्धा चाचपणी सुरू। कोल्हापुरात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची आज वार्षिक सभा, महाडिक पाटील गटाचे सभासद आता पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता। आज पुण्यातील वडगाव शहरीमध्ये शरद पवारांची जाहीर सभा, माजी आमदार बाबूसाहेब पठारे, सुरेंद्र पठारे यांच्यासह काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार। मुख्यमंत्रीपदावरून महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता, केंद्रीय काँग्रेसनं हस्तक्षेप करत आता नेत्यांना दिला सबुरीचा सल्ला। इंदापुरात हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेण्याच्या चर्चेला उधाण, सोशल मीडियावर हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांसोबतचा हा फोटो व्हायरल। जामखेडमध्ये विरोध झुगारून रोहित पवारांकडून SRPF केंद्राचं उद्घाटन, तर मी दिल्ली पुढे झुकणार नाही म्हणत आमदार मीच होणार असल्याचा विश्वास केला व्यक्त। आज श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा, या सभेमध्ये धनंजय महाडिक आणि सतेज पाटलांचे सभासद आमने सामने येण्याची शक्यता। पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला आता नवा मुहूर्त, रविवारी मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दाखवणार हिरवा झेंडा। शिवसेना राष्ट्रवादीचा खुर्द बुद्रुक झालाय, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची दोन्ही पक्षांच्या फुटीवरून खोचक टीका।